कर्मचारी महासंघाचा अध्यक्ष म्हणून काम करतो. सर, आम्ही गेली 75 सालापासून एकत्र या संघटनेत काम करतोय. हे जे दोन शासन निर्णय कर्मचाऱ्यांच्यावर अन्याय करणारे निघाले होते, या संदर्भामध्ये सरांनी सांगितलं तसं आम्ही जवळजवळ 13 डिसेंबरपासून वेगवेगळ्या स्तरावर प्रयत्नशील होतो. शासनानं खरं तर ही वेळ आमच्यावर येऊ द्यायला नको होती, परंतु ती वेळ आली आणि नाईलाजास्तव आम्हाला हा संप करणं भाग पडलं. परंतु त्यातून हा एक चांगला मार्ग आज चर्चांती निघाला. तावडे साहेबांशी आम्ही त्यांच्या दालनामध्ये समक्ष बोललो, त्यांनाही त्या बाबी मान्य झाल्या आणि त्यांनी त्या पद्धतीनं समक्ष संबंधित अधिकाऱ्यांना त्या बैठकीतच आदेश दिले. आणि यामध्ये कर्मचाऱ्यांच्यापेक्षाही विद्यार्थ्यांचं हित हे आमच्या दृष्टीनं फार महत्त्वाचं आहे. मग तो कुठला ज्युनियरचा असू दे, सिनियरचा असू दे, हाही विचार आम्ही यामध्ये केलेला आहे. कारण आत्ता सरांनी सांगितलं तसं 12वीच्या परीक्षा जरी होत्या आणि आम्ही संपावर होतो तरीसुद्धा आम्ही विद्यार्थ्यांची अडचण केलेली नाही. तसंच विद्यापीठाच्याही परीक्षा आत्ता काही विद्यापीठामध्ये सुरू झालेल्या आहेत, प्रॅक्टिकल सुरू आहेत. तर त्या दृष्टीने आम्ही हा निर्णय घेतलेला आहे. शासनानं त्यांच्या शब्दाला जागावं एवढी अपेक्षा आहे आणि त्या पद्धतीने ते जागतील आणि आमच्यासाठीचा तो निर्णय होईल. कारण याच्यामध्ये आमची नवीन मागणी कोणतीही नाही, आर्थिक मागणी कोणतीही नाही. जे आहे ती पूर्ववत जी 9-10 वर्ष देत आहेत ती कंटिन्यू करणं इतकंच त्याच्यामध्ये आहे. ज्यादाचं कुठलंही मागणं त्याच्यामध्ये आम्ही मागणी केलेली नाही. त्यामुळं विद्यार्थी हितासाठी आणि सर्व सहकाऱ्यांच्या सहकार्यानं हा जो संप आमचा झाला तो 100% महाराष्ट्रभर यशस्वी झाला आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं हा आम्ही राबवला आणि त्याला शासनानेही सकारात्मक उत्तर दिलं, त्याबद्दल धन्यवाद.